कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देवळा तालुक्यातून मोठी बातमी समोर येत आहे. देवळा तालुक्यातून आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 6 अहवाल आता प्राप्त झाल्याची मोठी बातमी समोर येत आहे. हे अहवाल काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आमचे सहकारी वैभव पवार थेट कॉल लाईनवरून जोडले जात आहेत. बोला वैभवजी, काय आले अहवाल, काय अधिक माहिती मिळते या संदर्भात? नमस्कार विशालजी. देवळा तालुक्यातील दायवड येथील कोरोनाबाधित 70 वर्षीय वृद्ध पुरुषाच्या निकट संपर्कातील 6 संशयितांचे अहवाल नुकतेच तालुका प्रशासनाला प्राप्त झाले असून ते 6 अहवाल निगेटिव्ह आले असल्याची दिलासादायक बातमी आपल्या प्रबंधभूमीच्या हाती लागत आहे. मुंबईवरून वानोळा आलेल्या कोरोनाचा फैलाव थांबवण्यास कुठेतरी तालुका प्रशासनाला यश आल्याने तालुक्याला दिलासा मिळाला आहे. देवळा तालुक्यातील दैवड येथील सिंधवळ शिवारातील मुंबईवरून आलेला 28 वर्षीय युवक 29 मे शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्याच्या निकट संपर्कातील 5 संशयितांचे घशाचे स्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्या 5 संशयितांचे अहवाल 31 मे रविवारी सकाळी तालुका प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यापैकी 4 अहवाल निगेटिव्ह तर 1 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यामध्ये 70 वर्षीय वृद्ध पुरुष म्हणजे त्या युवकांच्या आजोबाचा समावेश होता. आरोग्य विभागाने तात्काळ त्या वृद्ध कोरोना बाधिताच्या संपर्कातील 6 हाय रिस्क व 12 लो रिस्क कॉन्टॅक्ट शोधून 6 हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील संशयितांना देवळा येथील कोविड केअर सेंटरला दाखल करून त्यांच्या घशाचे स्राव तपासणीसाठी पाठवले होते. त्यांचे अहवाल नुकतेच तालुका प्रशासनाला प्राप्त झाले असून 6 अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुभाष मांडगे यांनी दिली आहे. यामुळे दैवड गावाला तसेच देवळा तालुक्याला दिलासा मिळाला असून तालुक्यात 2 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद असून 70 वर्षीय वृद्ध पुरुषावर चांदवड DCHC तर 28 वर्षीय युवकावर देवळा येथील CCC सेंटरला उपचार सुरू असून दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दैवड येथे आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत असून नागरिकांनी सहकार्य करून काही त्रास वाटत असल्यास तात्काळ योग्य ती माहिती द्यावी असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आलंय. तरीही नागरिकांनी घरीच थांबून काळजी घ्यावी, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन आम्ही प्रबंध भूमीच्या माध्यमातून समस्त दैवड तसेच देवळा तालुकावासियांना करतो. धन्यवाद. प्रबंध भूमी नाशिक न्यूज साठी मी वैभव पवार, देवळा. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.